सर्व विद्यार्थी मित्रांचं स्वागत आहे. आज आपल्याकडे पदावली हा घटक आपण पाहणार आहोत. या पदावली घटकामध्ये अतिशय सोप्या पद्धतीने दोन प्रश्न विचारलेले असतात. साधारणपणे प्रश्नपत्रिकेमध्ये कमीत कमी दोन प्रश्न त्या पदावली या घटकावर आहेत. याचबरोबर पदावली घटकावरच बुद्धिमत्तेत देखील एक प्रश्न विचारला जातो सांकेतिक भाषेच्या रूपानं. असे सहा गुणांसाठी ही पदावली आहे आणि 100% विद्यार्थ्यांना याचे मार्क्स मिळत असतात. कारण पदावली घटकामध्ये फक्त क्रिया करण्याचा क्रम हा महत्त्वाचा आहे. एकाच उदाहरणामध्ये जर आपण एकापेक्षा अधिक क्रिया असतील तर त्याला पदावलीचं उदाहरण असं म्हणतो. आणि या पदावलीच्या उदाहरणामध्ये एकापेक्षा म्हणजे बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार या चार क्रियांपैकी कोणत्याही दोन पेक्षा अधिक क्रिया जर आल्या तर त्याला आपण पदावलीचं उदाहरण म्हणतो. आणि या पदावलीच्या उदाहरणामध्ये निश्चितपणे अगदी शेवटच्या मुलाला देखील याचे गुण मिळत असतात. फक्त जो क्रिया करण्याचा क्रम आहे, कारण तुम्ही आता आउट ऑफ मार्क्स असलेले विद्यार्थी आहात त्यामुळं तुम्हाला या क्रिया करण्याचा क्रम हाच जर लक्षात ठेवला तर निश्चितपणे याचे गुण तुम्हाला मिळतात. पदावली सोडवण्याचा सराव हा दुसरी, तिसरी, चौथी पासून तुम्ही केलेला आहे. अनेक स्पर्धा परीक्षांना तुम्ही प्रविष्ट झालेला आहात. दुसरीमध्ये सुद्धा आपल्याला काही उदाहरणं बेरीज वजाबाकीचे एकत्र आलेले असतात. तिसरीमध्ये बेरीज वजाबाकी गुणाकाराचे उदाहरणं एकत्र आलेले आहेत. चौथीमध्ये बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकाराचे उदाहरणं एकत्र आलेले आहेत. आणि पाचवीमध्ये त्याच्यामध्ये थोडासा बदल होऊन कंस आणि काही अक्षरांचा वापर त्या ठिकाणी झालेला आहे. या टप्प्याने आपण गेलेलो आहोत. तर पदावली सोडवण्याचा सगळ्यात महत्वाचा जो पदावली सोडवण्याच्या याच्यामध्ये क्रम जो आहे तो महत्वाचा आहे. आणि या क्रमानुसार जर आपण गेलं तर निश्चितपणे आपल्याला हे उदाहरण कोणत्याही परिस्थितीमध्ये चुकणार नाही. दिलेल्या पदावलीचा जर क्रम आपण पाहिला तर पदावलीमध्ये सर्वात प्रथम जर कंस दिलेला असेल तर कंसातील क्रिया आपल्याला प्रथम करावी लागते. कंस महत्वाचा आहे. कंस हा आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की अशा प्रकारे कंस असतो. कोणत्याही पदावलीमध्ये जर कंस असेल तर कंसातील क्रिया सगळ्यात अगोदर करायची. हा पहिला नियम आहे. सगळ्यात अगोदर कंसातील क्रिया करायची आणि कंस झाल्यानंतर कंसातील क्रिया केल्यानंतर आपल्याला बेरीज वजाबाकीची जी क्रिया आहे आणि गुणाकार भागाकाराची जी क्रिया आहे त्यांचं निरीक्षण करायचं आहे. पदावलीमध्ये देखील निरीक्षण सुद्धा महत्वाचं आहे की कोणती क्रिया आलेली आहे. कंसातील क्रिया केल्यानंतर दोन नंबरला आहे जर बेरीज वजाबाकीची क्रिया आणि गुणाकार भागाकाराची क्रिया आलेली असेल तर गुणाकार भागाकाराची क्रिया प्रथम करायची. गुणाकार भागाकारामध्ये गुणाकार आणि भागाकाराच्या क्रियेमध्ये जर गुणाकार भागाकाराची क्रिया दोन्ही आलेल्या असतील त्यामध्ये देखील डावीकडली क्रिया आधी करायची. आपला डावा हात फार महत्वाचा आहे. डावी गुणाकार भागाकाराची क्रिया ही डावीकडून करायची. डावीकडून मग डावीकडून जी क्रिया असेल गुणाकार असेल तर गुणाकाराची पहिल्यांदा करा, भागाकार असेल तर भागाकाराची पहिल्यांदा करा. म्हणजे एक नंबरला कंसातील क्रिया करायची, दोन नंबरला आपल्याला गुणाकार भागाकाराची क्रिया ही डावीकडून उजवीकडे या क्रमाने करायची. त्यानंतर तीन नंबरला आपल्याला बेरीज वजाबाकीची क्रिया करावी लागते. आणि बेरीज वजाबाकीच्या क्रियेमध्ये देखील तोच नियम आहे. डावीकडून उजवीकडे या क्रमाने क्रिया करायची आहे. फक्त तीनच नियम लक्षात या ठिकाणी आपल्याला पदावली सोडवताना धरायचे. एक तर दिलेल्या पदावलीमध्ये
पदावलीचं निरीक्षण केल्यानंतर सर्वात प्रथम आपण आपल्या मनाला प्रश्न विचारायचा आहे की कंस दिलेला आहे का। कंस दिलेला असेल तर कंसातील क्रिया प्रथम करायची, त्यानंतर गुणाकार भागाकार क्रिया दिलेली आहे का। गुणाकार भागाकाराची क्रिया दिलेली असेल तर गुणाकार भागाकार हा डावीकडून उजवीकडे या क्रमाने करायचा, त्यानंतर बेरीज वजाबाकी दिलेली असेल तर बेरीज वजाबाकीची क्रिया देखील डावीकडून उजवीकडे या क्रमाने करायची आहे। या तीन गोष्टी जर प्रामुख्याने आपण पदावलीच्या बाबतीमध्ये निरीक्षणाने लक्षात ठेवल्या तर निश्चितपणे याचे 100% मार्क्स तुम्हाला या दोन्ही प्रश्नाचे मिळतात। त्यानंतर आपण जर पाहिलं तर पदावली सोडवताना काही वेळेस साधी पदावली येते आणि काही वेळेस सगळ्या क्रिया असलेली पदावली येत असते। तिकडे लाईव्ह चालू आहे। आपल्याला पदावली सोडवत असताना आपण तीन नियम पाहिले, त्या तीन नियमाबरोबरच सर्वात महत्वाचा भाग जो आहे तो निरीक्षणाचा। निरीक्षण जर आपण व्यवस्थित केलं तर आपल्याला या पदावलीमध्ये हे तिन्ही क्रिया करणं शक्य आहे। त्याचबरोबर आपण पाहिलं की महत्वाचं काय आहे पदावली सोडवताना, तर पदावली सोडवताना केलेल्या क्रिया व्यतिरिक्त उर्वरित राहिलेल्या संख्या व चिन्ह यांच्या बाबतीत एक महत्वाचा नियम आहे। तीन नियमाबरोबरच आपण एक आणखी एक गोष्ट पाहिली पाहिजे की पदावली सोडत असताना जी क्रिया आपण करतो त्या क्रिया व्यतिरिक्त ज्या क्रिया राहिलेल्या आहेत त्या संख्या आणि चिन्ह जशीच्या तसे खाली घ्यायचे। बऱ्याचदा काय करतात मुलं, बाजूला क्रिया करतात आणि मग एखाद्या वेळेस एखादं चिन्ह किंवा संख्या तशीच राहून जाते आणि एखादी क्रिया आपल्या नजर चुकीने सुटून जाते। कधी कधी दिलेल्या पदावलीत 4-5 क्रिया आलेल्या असतात, आपण पहिली करतो दुसरी करतो पण संख्या आणि चिन्ह जशीच्या तसे खाली न घेतल्यामुळं एखादी क्रिया सुटण्याची शक्यता असते। आणि म्हणून सगळ्यात महत्वाचा जो भाग आहे आपल्या ह्या तीन गोष्टी लक्षात राहिलेल्या आहेत, कंस आधी घ्यायचा आहे, नंतर गुणाकार भागाकार डावीकडून उजवीकडे करायचंय, बेरीज वजाबाकी डावीकडून उजवीकडे करायची। परंतु प्रत्यक्ष उदाहरण सोडवत असताना जर काही संख्या आणि चिन्ह वरच्यावर विसरली गेली तर 100% उत्तर चुकत असत, कारण दिलेल्या पर्यायामध्ये जो पर्याय टाकणारा शिक्षक असतो त्याने बरोबर त्या पद्धतीने पर्याय टाकलेले असतात की एखादी क्रिया सोडून सुद्धा त्या ठिकाणी पर्यायात उत्तर आलेलं असतं किंवा एखाद्या वेळेस सलग क्रिया करून उत्तर पर्याय दिलेला असतो। परंतु आपण सराव केल्यानंतर आपल्या लक्षात येईल की दिलेल्या पदावलीमधील सर्व क्रिया करताना एक प्रामुख्याने गोष्ट लक्षात ठेवायची की सगळ्याच्या सगळे चिन्ह आणि संख्या जशाच्या तशा खाली घ्यायचे। या ठिकाणी मी तुम्हाला दोन उदाहरणं समजण्यासाठी दिलेले आहेत। तर या ठिकाणी दिलेल्या पदावलीत मी प्रश्न माझ्या मनाला विचारतोय की कंस आहे का, तर कंस या ठिकाणी नाही। मग नियम क्रमांक 2 आपल्याला लागू होईल की कंस जर नसेल तर गुणाकार भागाकार आहे का। यस, गुणाकार भागाकार या ठिकाणी आहे। गुणाकार भागाकारामध्ये या ठिकाणी 2 × 3 असा गुणाकार तुम्हाला दिसतोय। 2 × 3 यांच्या भोवती मी या मला दोन गुणिले तीन या क्रियांच्या भोवती मला गोल करायचा आहे। त्यानंतर या क्रिया करत असताना 2 × 3 ही क्रिया करत असताना बेत्रिक 6 तुम्हाला माहिती आहे, 6 आलेले आहे। त्यानंतर गोलाच्या भोवतीचे जे चिन्ह आणि संख्या आहे त्या जशाच्या तशा खाली घ्यायच्या। गोलाच्या भोवती +6 आहे, त्यानंतर इथं -7 आहे आणि +5 आहे। याचबरोबर आता गुणाकार ही क्रिया संपल्यानंतर आपल्याला त्याच्या पुढे जायचंय की दुसरा गुणाकार भागाकार आहे का दुसरी क्रिया, आता नाही। आता इथं बेरीज आहे, वजाबाकी आहे, बेरीज आहे, म्हणजे तिन्ही क्रिया ज्या आहेत त्या बेरीज वजाबाकीच्या आहेत। मग बेरीज वजाबाकीचा तिसरा नियम आहे की डावीकडून उजवीकडे या क्रमाने करायची, डाव्या हाताची क्रिया आपल्याला आधी करायची आणि म्हणून डाव्या हाताला मी गोल करणार आहे, डाव्या हाताला
मी या ठिकाणी 5 अधिक 7 ला गोल केलाय, 5 आणि 7 12 झाले, त्याच्या खालीच लिहायचे. त्यानंतर गोलाच्या बाहेरचे चिन्ह आणि संख्या जशाच्या तशा खाली घ्यायच्या. आता बे वजाबाकी आणि बेरीज अशी आणख्या 2 क्रिया आहे, तर त्यांनाही मी पुन्हा गोल करणार आहे. त्या ठिकाणी डाव्या हाताची क्रिया अगोदर करणार आहे. 12 तून 6 गेले 6, 12 तून 6 गेले 6 अधिक 6 6 6 12 असं त्या ठिकाणी उत्तर आलेलं आहे. म्हणजे उदाहरण तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. उदाहरण सोडवत असताना आपण काय लक्षात घेतलेलं आहे या ठिकाणी, तर कंसातील क्रिया आहे का, तर कंस नाहीये. कंस नसेल तर बेरीज वजाबाकीची गुणाकार भागाकाराची क्रिया केली, गुणाकार भागाकार संपल्यानंतर बेरीज वजाबाकीची क्रिया केली, ती सर्वच्या सर्व क्रिया या डाव्या हाताच्या अगोदर केल्यात आणि नंतर उजव्या हाताच्या केलेल्या आहेत. हा एक महत्वाचा भाग आहे. यातलं महत्वाचं जे निरीक्षण आहे की आपण सोडवत असलेली क्रियाचं उत्तर हे त्या गणिताच्या खालीच लिहायचं आणि उर्वरित दोन्ही बाजूचे संख्या आणि चिन्ह हे जसेच्या तसे खाली घ्यायचे. जर चिन्ह घेताना जरी पदावलीमध्ये खाली चिन्ह घेताना जरी चुकलं तर 100% गणित पण चुकणार. आणि म्हणून त्या गोष्टीलाही महत्व आहे की तुम्ही चिन्ह घेतलेत की नाही. आता परत प्रश्न मी दुसऱ्या पदावलीला विचारलाय की कंस आहे का, सगळे अंक सारखे दिसतात त्यामुळे थोडस अजून निरीक्षण आपल्याला करणं गरजेचं आहे. तर या ठिकाणी कंस दिसत नाही, कंस नसल्यामुळं मग गुणाकार भागाकाराची क्रिया का क्रिया आहे का, यस. या ठिकाणी भागाकार पण आहे, 6 भागिले 6 अधिक 6 गुणिले 6 वजा 6. तर या ठिकाणी 6 भागिले 6 अशी क्रिया आहे आणि 6 गुणिले 6 अशीही क्रिया आहे. नियम क्रमांक 2 सांगतोय की गुणाकार भागाकाराची क्रिया असेल तर ती डावीकडून उजवीकडे या क्रमाने करावी. आणि म्हणून माझ्या डाव्या हाताला भागाकाराची क्रिया आहे आणि म्हणून 6 भागिले 6 असा भागाकार मी या ठिकाणी करणार आहे. 6 ने 6 ला भागलं, कोणत्याही संख्येने कोणत्याही संख्येला भागलं असता भागाकार 1 येतो. या ठिकाणी महत्वाचं निरीक्षण मी तुम्हाला सांगणार आहे की दिलेल्या पदावलीतला भागाकार हा 100% पाण्यातलीच संख्या असते किंवा पूर्ण भाग जाणारी असते. पदावलीतला भागाकार हा कधीही बाकी राहत नाही. अनेक दिवसाच्या निरीक्षणानंतर अनेक उदाहरणं पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येतं की पदावलीत दिलेला जो भागाकार आहे तो निशेष भागाकार येणारा असतो. त्यामुळं 100% ती शक्यतो पाण्यातली संख्या असते. जर मोठी संख्या असेल तर ती निशेष भाग जाणारी संख्या असते. या ठिकाणी भागाकार संपल्यानंतर दुसरी क्रिया आहे, तर भागाकाराचे उत्तर काढल्यानंतर बाकीच्या चिन्ह आणि संख्या जसेच्या तसे खाली यायचे. अधिक 6 गुणिले 6 वजा 6. आता 2 नंबरला आपल्याला क्रिया करायची ती गुणाकाराची क्रिया. दिलेल्या पदावलीत कंस नाहीये, गुणाकार भागाकार, दुसरी पदावली सुरू झाली. पहिल्या पदावलीचं संक्षिप्त रूप होऊन दुसरी पदावली आली. दुसऱ्या पदावलीमध्ये गुणाकाराची क्रिया दिलेली आहे. त्या गुणाकाराच्या क्रियेभोवती मी गोल करतोय. 6 गुणिले 6 आणि 6 गुणिले 6 केल्यानंतर 6 6 36 असा गुणाकार आलेला आहे. आता गुणाकाराच्या बाहेरची जी संख्या आणि चिन्ह आहे त्या जशीच्या जशी आपल्याला खाली घ्यायचे आणि कंसाच्या बाहेर वर्तुळाच्या बाहेरचे संख्या आणि चिन्ह मी जसे तसे खाली घेते. वजा 6 आणि अधिक 1 36 आणि आता डाव्या हाताची बेरीज वजाबाकी राहिलेली. बेरीज वजाबाकी करत असताना डाव्या हाताची क्रिया आधी करायची. 36 अधिक 1 36 आणि 1 37 वजा 6 उत्तर आलं 31. अशा पद्धतीने पदावलीचे जे उदाहरण आहे ते आपल्याला करायचे आहे. त्यानंतर आपण पुढे जाणार आहोत. आणखी काही 2 उदाहरणे या ठिकाणी दिलेली आहेत की ज्यांच्यामध्ये कंसाचा वापर केलेला आहे, ज्यामध्ये आपल्याला कंसाचा वापर आपण केलेला आहे आणि कंस सोडवत असताना दिलेल्या पदावलीमध्ये निरीक्षण केल्यानंतर आपल्या लक्षात येईल. आपण प्रश्न विचारला मनाला की दिलेल्या पदावलीत कंस आहे का, यस कंस आहे या ठिकाणी. मग कंस असेल तर 9 अधिक 2 वजा 10 वजा 2 गुणिले कंस पूर्ण गुणिले 2 असं जे उदाहरण आहे त्यामध्ये कंस दिलेला आहे
कंसातील क्रिया प्रथम करायची, दहा आणि दोन यांची वजाबाकी आपल्याला करायची. दहातून दोन गेले खाली राहिले आठ. त्यानंतर मी जे वर्तुळ केलेलं आहे त्या वर्तुळाच्या बाहेरची चिन्ह आणि संख्या जसेच्या तसे खाली घ्यायचे. गुणिले दोन वजा, या ठिकाणी वजा चिन्ह आहे, दोन अधिक नऊ. आपल्याला जी क्रिया करायची ती कन्फर्म झाल्यानंतर ती कोणत्या दोन अंकामध्ये करायची त्याच्या भोवती जर गोल काढला किंवा त्याच्या खाली लाईन मारली तर आपलं गणित अजून सोपं जातं की कोणत्या क्रिया राहिलेल्या ते आपल्या लक्षात येतं. या ठिकाणी दुसरी पदावली आपल्याला मिळालेली तिच्या आपण कंस सोडून घेतलेला आहे. कंस सोडल्यानंतर गुणाकार भागाकाराची क्रिया आहे का? यस. या ठिकाणी गुणाकार भागाकाराची सुद्धा क्रिया आहे. त्यापैकी गुणाकाराची क्रिया दिलेल्या पदावली दिलेली आहे आणि म्हणून आठ गुणिले दोन यांचा गुणाकार येणार आहे आठ गुणिले सोळा. वर्तुळाच्या बाहेरची चिन्ह आहे वजा दोन अधिक नऊ. त्यानंतर नऊ आणि दोन यांची बेरीज, डाव्या हाताची क्रिया आपल्याला करायची नऊ दोन अकरा वजा या ठिकाणी या गणिताचं उत्तर येणार नाही कारण अकरा वजा जर सोळा आले तर याचा अर्थ इथं काय झालेला आहे, गणित मॉडेल जे आहे ते चुकलेलं आहे. आपण दुसरं गणित खालचं पाहणार आहोत. या ठिकाणी परत दुसरं गणित आले, ज्यावेळेस उत्तर येत नाही याचा अर्थ गणित चुकलेलं आहे. या ठिकाणी कंस दिलेला आहे का? यस, कंस दिलेला आहे. कंसातील क्रिया आपल्याला प्रथम करायची. कंसातील क्रिया करत असताना सदोतीस वजा तीस, सदोतीस मधून तीस गेले खाली राहिले सात. वर्तुळाच्या बाहेरचे चिन्ह आणि संख्या जसेच्या तसे खाली घ्यायचे. कंस सोडवल्यानंतर कंसातील क्रिया संपल्यानंतर गुणाकार भागाकाराची क्रिया आहे का? यस, गुणाकार आणि भागाकार दोन्ही क्रिया आहे. तर डाव्या हाताची क्रिया आपल्याला आधी करायची. दहा शंभर भागिले दहा, दहाचा दहाने जर भागलं दहावी दहा शंभर अधिक नऊ वजा सात गुणे वजा सात गुणिले दोन. त्यानंतर भागाकार झाल्यानंतर या ठिकाणी परत तिसऱ्या पदावलीमध्ये गुणाकार भागाकारापैकी गुणाकाराची क्रिया आहे सात गुणे चौदा वजा नऊ अधिक दहा. आता फक्त बेरीज आणि वजाबाकी राहिलेली आहे. बेरीज आणि वजाबाकी राहिलेली असल्यामुळे दहा आणि नऊ एकोणावीस, डाव्या हाताची क्रिया मी आधी केली, वजा चौदा एकोणीस मधून चौदा गेले खाली पाच राहिलेले आहेत. अशा प्रकारे आपल्याला या पदावलीचा सराव करता येतो. पदावलीमध्ये प्रामुख्याने आपण जर पाहिलं तर क्रमच महत्वाचा आहे. त्या क्रमानुसार जर गेलं तर निश्चितपणे आपल्याला पदावलीची सर्व उदाहरणं सोडवता येतात. त्यानंतर पदावली सोडवत असताना चिन्हांचा वापरही केला जातो. तीन टप्पे पदावलीमध्ये केलेले आहेत. पहिला टप्पा म्हणजे सरळ सरळ पदावली दिली जाते. दुसऱ्या टप्प्यामध्ये चिन्हांचा वापर केला जातो आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये अक्षरांचा वापर केला जातो. बऱ्याचदा चिन्हांचा वापर करताना दोन पदावल्या दिलेल्या आहेत की आपल्याला या चिन्हांचा वापर करायला सांगितलेला असतो. त्यापेक्षा मोठा, त्यापेक्षा लहान आणि बरोबर. तर हे उदाहरण सोडवताना आपण तुलना करण्यास सांगितलेलं आहे तर दोन्ही उदाहरणं सोडून त्यांचं उत्तर आपल्याला खाली घ्यायचंय आणि मग तुलना करायची. काही वेळेस तिथं बेरीज वजा बाकीचे चिन्ह दिले जातात. मग अशा वेळेला आपण आपल्याला दिलेलं उदाहरण वाचल्यानंतर निरीक्षण केल्यानंतर लक्षात आलं पाहिजे की या ठिकाणी दोन उदाहरणं आहेत पदावलीची. एकाच गणितामध्ये दोन उदाहरणं देऊन आपल्याला त्या ठिकाणी तुलना करायला सांगितलेली आहे. तर पहिली जर तुलना पाहिली आपण पहिल्या उदाहरणामध्ये अठरा गुणिले चार वजा सहा, सत्तर गुणिले दोन भागिले दोन वजा चार, अशा प्रकारे या ठिकाणी आपल्याला उदाहरण दिलेलं आहे. एकाच उदाहरणामध्ये दोन पदावल्या दिलेल्या आहेत आणि म्हणून दिलेल्या पदावलीमध्ये आता पहिली पदावली मी सोडवतो. दिलेल्या पदावलीमध्ये कंस आहे का? नाहीये. कंस नसेल तर गुणाकार आहे का? आहे. गुणाकार आणि भागाकाराचं उदाहरण असल्यामुळं अठरा गुणिले चार अठरा चो बहात्तर
अठरा एक अठरा अठरा दोन छत्री छत्तीस अठरा तीन चौपन्न अठरा चौक बहत्तर त्यामधून हे वजा सहा करायचे बहत्तर मधून सहा गेले बारातून सहा गेले खाली राहिले सहा आणि हे सहा सहासष्ट आलेला आहे त्या तशाच प्रकारे ही पदावली सोडायची गुणाकार भागाकार आहे का हो आहे गुणाकार भागाकाराची क्रिया आहे पहिलं उदाहरण सत्तर गुणिले दोन आहे बे शून्य शून्य बे सात चौदा एकशे चाळीस एकशे चाळीस भागिले दोन आणि वजा चार परत भागाकाराची क्रिया आलेली एकशे चाळीस ला दोन भागायचं म्हणजे निम्मे करायचे तुम्हाला एकशे चाळीस चे निम्मे सहज करता येतात एकशे चाळीस चे निम्मे सत्तर आहे त्यामधून वजा चार गेले सत्तर मधून चार गेले आणि दहातून चार गेले सहा आणि सहासष्ट राहिलेले आहे म्हणजे हे पण उत्तर सहासष्ट आले हे पण सहासष्ट उत्तर आले याचा अर्थ आपल्याला या ठिकाणी काय आहे बरोबरची तुलना झालेली आहे आणि म्हणून इथं बरोबरचं चिन्ह आपल्याला पर्यायातून निवडावं लागणार आहे त्याचबरोबर अजून जर आपण पुढे गेलं तर दुसरं एक उदाहरण या ठिकाणी त्यांनी लिहिलेलं आहे या ठिकाणी सुद्धा तुलनाच करायला सांगितलेली प्रत्येक प्रकाराची आपण दोन दोन उदाहरणं पाहतोय तुलना करायला सांगितलेली आहे तर तुलना करत असताना या ठिकाणी पहिल्या उदाहरणामध्ये बारा भागिले तीन अधिक सात असं एक स्वतंत्र उदाहरण आहे आणि बारा गुणिले तीन वजा सात असं एक स्वतंत्र उदाहरण आहे तर बाराला तीनने जर भागलं गुणाकार भागाकाराची क्रिया प्रथम करावी त्यामध्ये डाव्या हाताची क्रिया भागाकाराची आहे बाराला तीनने भागायचं म्हणजे तीनचा पाडा बारापर्यंत मोजायचा आहे तिकडं बाकीचं कच्चं काम करत भागाकार करत बसायचं नाहीये कारण मी आधी सांगितलंय की दिलेल्या पदावलीत भागाकारामध्ये बहुतेकदा ती पाण्यातलीच संख्या असते किंवा निशेष भाग जाणारी मोठी संख्या असली तर तीनने बाराला भागायचं आपल्याला तीन चोक बारा अधिक सहा सात तीन दहा एक अकरा त्यानंतर इकडे सुद्धा उदाहरण सोडवता येईल बार त्रिक छत्तीस वजा सहा छत्तीस मधून सात गेले एकोणतीस त्या ठिकाणी राहिलेले आहे आणि म्हणून अकरा पेक्षा एकोणतीस काय आहे मोठा आहे अकरा पेक्षा एकोणतीस मोठा आहे म्हणून मोठ्या संख्येकडे दोन टोका करतो आपण आणि म्हणून तशा प्रकारे तो पर्याय आपल्याला घ्यावा लागणार नाही त्यानंतर पदावलीमध्ये चिन्हांचा वापर करणं हा एक भाग या ठिकाणी येतो तर या चिन्हांचा वापर करत असताना चिन्हांचा वापर करत असताना आपल्याला पर्यायांचा वापर केल्याशिवाय हे उदाहरण सोडवता येत नाही आणि म्हणून दिलेले जे पर्याय आहे पर्यायामधले चिन्ह टाकून आपल्याला ते उदाहरण सोडावं लागतं बऱ्याचदा या गणिताला चूक होण्याची जास्त शक्यता असते किंवा वेळ जास्त लागतो वेळ काही गणितांना एक तीस सेकंदात गणित सुटतं काही गणितांना एक मिनिटही लागू शकतो दीड मिनिटही लागू शकतो त्यातलं जर अशा प्रकारे चिन्हांच्या वापराची पदावली आली तर थोडासा वेळ जास्त जरी लागला तरी पर्यायांचा वापर कोरल्याशिवाय आपल्याला ते शक्य होणार नाही आणि म्हणून आपण पर्यायांचा वापर या ठिकाणी करणार आहोत अठ्ठेचाळीस चौकट सहा चौकट दोन चौकट पाच आणि चौकट जर आपण पहिला पर्याय जर आपण या ठिकाणी सिलेक्ट केला पहिल्या पर्यायाचे जर चिन्ह घ्यायचं ठरवलं या ठिकाणी ठरवलं की मी इथं बरोबरचं चिन्ह घेईल इथं गुणाकाराचं चिन्ह घेईल इथं बेरजेचं चिन्ह घेईल आणि इथं वजाबाकीचं चिन्ह घेईल तर या ठिकाणी आपलं उत्तर अठ्ठेचाळीस बरोबर म्हणजे अठ्ठेचाळीस उत्तर येतंय का याचं तर ते आपल्याला शोधायचं आहे या ठिकाणी गुणाकाराचं चिन्ह आहे म्हणून अठ्ठेचाळीस उत्तर येण्यासाठी आपल्याला सहा आणि दोनचा गुणाकार डाव्या हाताची क्रिया आधी करतोय आपण सहा आणि दोन ला जर गुणलं तर सहावी दुरे बारा अधिक पाच वजा पाच बारा अधिक पाच बारा पाच होतात सतरा वजा पाच सतरातून पाच गेले खाली राहतात परत बारा आपलं उत्तर यायला पाहिजे आपल्याला अठ्ठेचाळीस पण या ठिकाणी उत्तर येत आहे आपलं बारा याचा अर्थ
हा पर्याय चुकीचा आहे. याचा अर्थ आपल्याला दुसरा पर्याय घेतला पाहिजे. आणि दुसरा पर्याय जर घ्यायचा असेल तर पुन्हा आपल्याला यातले चिन्ह आपल्याला बदलावं लागणार आहे. दुसरा पर्याय जर आपण घेतला तर दुसऱ्या पर्यायाचे चिन्ह जर पाहिले आपण तर या ठिकाणी आहे भागाकार, बेरीज, वजाबाकी आणि बरोबरचे चिन्ह. आता दुसऱ्या पर्यायाचा वापर करून जर चिन्हांचा वापर करून आपण उदाहरण सोडवलं तर गुणाकार भागाकारापैकी कोणती क्रिया आलेली आहे, तर गुणाकार भागाकारापैकी भागाकार ही क्रिया आली. आणि आता आपलं उत्तर यायला पाहिजे आपल्याला पाच. गुणाकार भागाकारापैकी जर भागाकाराची क्रिया असेल तर 48 सहाने भागलं, 6 × 6 12 3 × 18 24 6 × 5 = 30 6 × 6 = 36 6 × 7 = 42 6 × 8 = 48 8 उत्तर आलेले आहे. वर्तुळाच्या बाहेरचे संख्या आणि चिन्ह जसेच्या तसे खाली यायचे. +2 - 5 आपलं उत्तर 5 यायला पाहिजे. आता 48 भागून जी पदावली तयार झाली त्यामध्ये गुणाकार भागाकाराची क्रिया नाहीये, बेरीज वजाबाकीची क्रिया आहे. आणि बेरीज वजाबाकीची क्रिया करत असताना डाव्या हाताची क्रिया अधिक केली. 8 + 2 = 10 +5 5 गेले आणि 5 राहिले. आपलं उत्तरही 5 येणं अपेक्षित होत. याचा अर्थ पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे. म्हणजे चिन्हांचा वापर करताना आपण कशा प्रकारे उदाहरण सोडायचं तर त्याला पर्यायांचा वापर केल्याशिवाय दुसरा काहीही पर्याय नाही. त्यामुळे पर्यायांचा एक एक उदाहरण एक एक पर्याय घेत जायचंय. शक्यतो अशा गणितामध्ये शेवटी उदाहरण सोडवणं महत्वाचं आहे. पहिलाही पर्याय बसू शकतो, दुसराही बसू शकतो. त्यामुळे किती उदाहरणं शेवटच्या पर्यायापर्यंत जर उत्तर मिळालं नाही तर आपल्याला जावं लागणार आहे. तसंच अजून एक उदाहरण या ठिकाणी दिलेलं आहे की आपल्याला पर्यायांचा वापर करून करायचंय. पर्यायांचा वापर करत असताना आपण जर पहिला पर्याय वापरला, पहिल्या पर्यायामध्ये दिलेला आहे भागिले, वजा आणि अधिक. या ठिकाणी +14 असं उत्तर ऑलरेडी दिलेलं आहे त्यांनी. आपलं उत्तर 14 येण्यासाठी पहिल्या पर्यायाचे चिन्ह मी घेतलेले आहे. 38 - 2 - 9 + 4 यामध्ये कंसातील क्रिया दिलेली नाही, गुणाकार भागाकाराची क्रिया आहे. आणि गुणाकार भागाकाराची क्रिया करायची असेल तर या ठिकाणी आपल्याला फक्त भागाकाराची क्रिया दिलेली ती डाव्या हाताला आहे. भागाकाराची क्रिया आपण प्रथम करणार आहोत. 38 - 2 भागलं तर 38 अर्धे करायचे. 19 × 2 = 38 19 भागाकार येणार आहे. गोलाच्या बाहेरचे चिन्ह आणि संख्या जशाच्या तशा खाली द्यायच्या. 19 - 9 कमी करायचे. 19 - 9 कमी केले तर खाली राहिले 10 + 4 10 × 4 = 14 याचा अर्थ आपलं उत्तर पहिल्याच पर्यायामध्ये बरोबर आलेलं आहे. आणि म्हणून पर्याय क्रमांक 1 हा बरोबर आहे. त्यानंतर पदावलीमध्ये अक्षरांचा वापर जो केला जातो त्या अक्षरांच्या वापरामध्ये कधी कधी मराठी अक्षर वापरली जातात, कधी कधी इंग्रजी अक्षरही वापरली जातात. अक्षरांच्या वापरामधून जी पदावली तयार होते त्या ठिकाणी कधी कधी आपल्याला समीकरणाच्या नियमांचा वापर करूनही सोडवता येतं. आणि कधी कधी आपण आपल्या मनातील काही क्रिया मनामध्ये धरून पर्यायांचा वापर करून आपण हे उदाहरण सोडवू शकतो. पर्यायामध्ये दिलेली संख्या जी आहे ती त्या अक्षराच्या जागेवर घेऊन पण उदाहरण सोडवता येतं. तर या ठिकाणी m = 10 = 50 तर m बरोबर किती असं एक पहिलं साधं उदाहरण दिलेलं आहे की जर माझं उत्तर जर मला 50 यायचं असेल तर या 10 मध्ये m च्या जागेवर किती घेतले पाहिजेत. एकदम सोपं उदाहरण हे दुसरीचे तिसरीचे मुलंही सोडवतात कारण तिथं पर्याय दिलेले असतात. पर्यायातली एक संख्या त्याच्यामध्ये मिळवली की उत्तर मिळणार. पण तुम्ही 5वीला आहात याचा अर्थ तुम्हाला बेरजेची विरुद्ध क्रिया वजाबाकी असते आणि वजाबाकीची विरुद्ध क्रिया बेरीज असते. गुणाकाराची विरुद्ध क्रिया भागाकार आहे आणि भागाकाराची विरुद्ध क्रिया गुणाकार आहे ही माहिती आहे. त्यामुळं समीकरणाचा जर विचार केला तर इथं +10 असतील तर इकडे आल्यावर -10 होतात आणि डायरेक्ट एमची किंमत निघते.
म्हणजे दुसरी तिसरी चौथी पाचवीच्या टप्प्याला जर विचार केला आपण तर पाचवीच्या टप्प्यामध्ये इथं प्लस आहे म्हणजे एम बरोबर या 50 मधून जर हे 10 वजा केले तर 50 मधून 10 वजा केल्यावर खाली 40 राहतात याचा अर्थ एम बरोबर 40. या ठिकाणी समीकरणाचा नियम दाखला थोडासा वापरला तर अजून गणित सोपं होतं की समीकरणामध्ये डाव्या बाजूकडून उजव्या बाजूकडे एखादा अंक गेला तर त्याच्या चिन्हाच्या विरुद्ध क्रिया आपल्याला करावी लागते. प्लस म्हणजे बेरजेची क्रिया असेल बरोबर चिन्हाच्या उजवीकडे जर आपण गेलो तर ती वजाबाकी करावी लागते. जर इकडं वजाबाकी असेल तर बरोबर चिन्हाच्या उजवीकडे गेल्यानंतर ती बेरीज होते. जर इकडं गुणाकार असेल तर बरोबर चिन्हाच्या उजवीकडे नेताना त्याची भागाकार होतो आणि जर भागाकार असेल तर बरोबर चिन्हाच्या उजवीकडे नेताना त्याचा गुणाकार केला जातो. त्यानंतर पुढचं उदाहरण आहे अक्षरांचा वापर आपण करतो. अक्षरांचा वापर करत असताना पुढच्या उदाहरणाचा जर विचार केला तर प बरोबर 4 दिलेला आहे, स बरोबर 7 दिलेला आहे, क बरोबर 2 असल्यास प गुणिले स अधिक क वजा स बरोबर किती असं एक उदाहरण या ठिकाणी दिलेलं आहे. अक्षरांचा वापर करताना मी आधी सांगितलं मराठी आणि इंग्रजी दोन्ही अक्षरांचा वापर होऊ शकतो. तर इथं एक नवीन पदावली दिलेली हे अतिशय सोप्या प्रकारचं उदाहरण आहे की दिलेले जे अक्षरांसाठीच्या संख्या आहे त्या फक्त खाली घ्यायच्या पदावली तयार करायची आणि उत्तर शोधायचं. तर आपल्याला प म्हणजे प बरोबर 4 दिलेलं आहे म्हणून मी या ठिकाणी 4 घेणार आहे गुणिले स म्हणजे 7 दिलेलं आहे सच्या जागेवर 7 घेतला अधिक क म्हणजे 2 दिलेलं आहे म्हणून 2 घेतले वजा परत स स म्हणजे 7 दिलेलं आहे तर बरोबर किती असं उदाहरण आहे. तर हे उदाहरण सोडवताना आता आपले पदावलीचे सगळे नियम माहिती आहे तुम्हाला. कंसातील क्रिया आहे का? कंस नाही. कंस नसेल तर गुणाकार भागाकाराची क्रिया आहे का? यस. या ठिकाणी गुणाकाराची क्रिया आहे. भागाकार नसल्यामुळे डाव्या उजवीचा प्रश्न येणार नाही. फक्त गुणाकाराची क्रिया असल्यामुळे फक्त गुणाकाराची क्रिया आपण नंबर 1 ला करणार आहे. 7 चौक 28 अधिक 2 वजा 7 28 मध्ये 2 मिळवले तर 28 आणि 2 झाले 30 वजा 7 30 मधून 7 गेले खाली राहिले 23. अशा पद्धतीने आपण अक्षरांचा वापर करून सुद्धा पदावलीचं उदाहरण सोडू शकतो. त्यानंतर खाली आणखी एक उदाहरण आहे र अधिक र अधिक र अधिक र अधिक र. हे उदाहरण बऱ्याचदा तिसरी चौथीच्या प्रज्ञाशोध परीक्षांना देखील आलेलं आहे आणि पाचवीच्या शासकीय प्रश्नपत्रिकेत देखील आलेलं आहे. र घेतात, प घेतात, क घेतात, ते अनेक अक्षरे एकाच वेळा घेतले आणि पुढे एक संख्या दिली की समजून घ्यायचं की बेरजेची क्रिया आहे पण बेरजेची क्रिया करत असतानाच ते किती वेळा आलेत तेवढ्याचाच गुणाकार असतो. 1 2 3 4 5 6 सहा वेळा र आला. 6 वेळा र आला याचाच अर्थ आपलं उत्तर 42 आलंय. 6 वेळा र आला याचा अर्थ या ठिकाणी आपल्याला 26 47 42 7 7 7 7 7 7 7 अधिक 7 अधिक 7 अधिक 7 अधिक 7 म्हणजे 26 47 म्हणजे र ची किंमत आपली 7 असली पाहिजे. ऑप्शन नंबर 2 पदावलीमध्ये कॅन्सल करा. पदावलीमध्ये अशा प्रकारे अक्षरांचा वापर होतो, चिन्हांचा वापर होतो आणि कंसासारख्या वेगवेगळ्या ज्या गोष्टी आहेत साधे गणिताचे असे 3 टप्प्यामध्ये पदावलीची उदाहरणं सोडवली जातात. आता याच बरोबर आपल्याला जर पदावलीला अनुसरूनच दुसरा एक घटक आज आपण थोडासा त्याला टच करणार आहे. फक्त 15 मिनिटं बाकी आहे. तर एखाद्या संख्येचे अवयव पाडणं किंवा एखाद्या संख्येचे विभाज्य पाहणं हा एक घटक यामध्ये दिलेला आहे. तर एखाद्या संख्येचे जर अवयव पाडायचे असतील तर आपल्याला कमीत कमी 20 पर्यंतचे पाढे जर आपले पाठ असतील तर अवयव पाडणं एकदम सोपं आहे आणि त्यासाठी आपल्याला विभाज्यतेच्या कसोट्याही महत्वाच्या आहेत. तुमच्या नवनीतच्या गाईडमध्ये असतील किंवा शासकीय गाईडमध्ये असतील सगळ्या कसोट्या दिलेल्या आहेत. कसोट्या तुमच्या पाठही आहेत की जर एखाद्या संख्येला 2 ने भाग जातो की नाही हे पाहायचं असेल तर त्या संख्येच्या एकक स्थानी
शून्य दोन चार सहा आठ हे अंक असले पाहिजेत. तीन ने भाग द्यायचा असेल तर अंकांची बेरीज, एखाद्या संख्येच्या अंकाची बेरीज जी आहे ती तीनच्या पाण्यामध्ये आलेली पाहिजे. उदाहरणार्थ मी एक संख्या दिली, अशी संख्या आहे 5,279. मग या संख्येला तीन ने पूर्ण भाग जातो का? 7 5 12 13 14 14 14 आणि 6 20 23 याची जर बेरीज 23 आली, याचा अर्थ ही तीनच्या पाड्यामध्ये नाहीये. 23 तीन ने पूर्ण भाग जात नाही म्हणजे दिलेल्या संख्येला तीन ने पूर्ण भाग जात नाही. विभाज्यतेच्या कसोट्या पाहत असताना आपल्याला विभाज्यतेच्या कसोट्या पाठ पाहिजेत. आपण तीनचा मंत्र जो पाहिलेला आहे की अंकांच्या बेरजेला तीन ने पूर्ण भाग केला पाहिजे. चारचा जर मंत्र पाहिजे असेल तर दिलेली संख्येतील शेवटचे जे दोन अंक आहेत एकक आणि दशक स्थान, या एकक दशक स्थानाला चार ने पूर्ण भाग केलेला पाहिजे. तर 29 ही चारच्या पाड्यामध्ये आहे का? 4 1 4 4 2 8 4 3 12 4 4 16 4 25 4 26 4 27 28 तर ही त्या पाड्यामध्ये नाही. याचा अर्थ 5,729 ला सुद्धा चार ने पूर्ण भाग जात नाही. हा चारचा मंत्र आहे. पाचची सोपी कसोटी आहे की ज्या संख्येच्या एकक स्थानी शून्य आणि पाच येतात तिलाच फक्त पाच ने पूर्ण भाग जातो. उदाहरणार्थ 8,220 या संख्येला पाच ने पूर्ण भाग जातो का? हो, या संख्येला पाच ने पूर्ण भाग जातो. पूर्ण भागाकार करण्याची गरज नाही कारण कसोट्या पाठ असतील तर भाग जातो की नाही जातो हे फक्त आणि फक्त मायक्रोसेकंद मध्ये काही आपल्या निरीक्षणाने लक्षात येतं की जर संख्येच्या एकक स्थानी शून्य आहे याचा अर्थ पाच ने हिला निशेष भाग जातो, भागाकार करण्याची गरज पडत नाही. सहाची कसोटी तशीच आहे. सहाच्या कसोटीमध्ये असं सांगितलेलं आहे की अंकांच्या बेरजेला समसंख्या पाहिजे. दिलेली समसंख्या जर असेल आणि अंकांच्या बेरजेला तीन ने पूर्ण भाग गेला तर त्या संपूर्ण संख्येला सहाने देखील पूर्ण भाग जातो. नऊची कसोटी तशीच आहे. जर अंकांच्या बेरजेला नऊ ने पूर्ण भाग गेला, अंकांच्या बेरजेला जर नऊ ने पूर्ण भाग गेला तर त्या संपूर्ण संख्येला नऊ ने पूर्ण भाग जातो. दहाची सगळ्यांना माहिती आहे की संख्येच्या एकक स्थानी फक्त शून्य जर असेल तरच दहाने पूर्ण भाग जातो. हे ज्यावेळेस आपले सगळ्या कसोट्या तोंड पाठ असतील त्यावेळेस निरीक्षणाने वारंवार सोडून आपल्याला त्या कसोट्यांचा वापर या ठिकाणी करता येतो. यावर देखील एक दोन एकच उदाहरण विभाज्यतेच्या कसोट्यावर येतं की एखादी संख्या दिली जाते आणि त्या संख्येला 2 3 5 9 यांनी भाग जातो का असं साधा प्रश्न विचारला जातो. तर आपल्याला कसोट्या पाठ असतील तर प्रत्येक कसोटी लावून पाहिजे, 2 ची लावून पाहिजे 3 ची लावून पाहिजे 4 ची लावून पाहिजे भाग जातो की नाही जातो एवढाच विषय त्या ठिकाणी येत असतो. कधी कधी त्या ठिकाणी एखादा अंक लिहिल्यानंतर स्टार दिला जातो. उदाहरणार्थ 8,700 आणि या ठिकाणी स्टार लिहिलेला आहे. मग स्टारच्या जागेवर कोणता अंक घ्यावा म्हणजे त्या ठिकाणी तीन ने भाग जाणार आहे. स्टारच्या जागी कोणता अंक दिल्यावर तीन ने पूर्ण भाग जाईल त्यातही लहानात लहान आणि मोठ्यात मोठा असाही अंक विचारण्याची शक्यता असते. तर 8 7 15 16 17 जर लहानात लहान विचारली तर या ठिकाणी मी 1 देणार आहे कारण 8 7 15 16 17 आणि मग 18 हे तीनच्या पाड्यात येतात आणि म्हणून अशा प्रकारे सुद्धा काही वेळेस प्रश्न येण्याची शक्यता असते विभाज्यतेच्या कसोट्यामध्ये. याचबरोबर संख्यांचे अवयव पाडण्याचं एक उदाहरण जाणीवपूर्वक मी घेणार आहे की अवयव कशा पद्धतीने पाडायचे आपल्याला. 16 अवयव आपल्याला पाडायचे आहेत आणि 16 अवयव पाडत असताना सगळ्यात लहान अवयव प्रत्येक संख्येला लहान अवयव 1 असतो आणि सगळ्यात मोठा अवयव 3 संख्या असते. दोन बाजूला वेगवेगळ्या बाजूला लिहून घ्यायचे. कोणत्याही संख्येचा सर्वात लहान अवयव हा 1 असतो आणि सर्वात मोठा अवयव हा 30 संख्या असतो. म्हणजे दोन अवयव तर आपल्याला निश्चितपणे सगळ्या संख्येचे मिळतात. त्यानंतर पुढचा अवयव जर शोधायचा आहे आपल्याला, पुढचा अवयव घेत असताना या ठिकाणी पुढचा अवयव घेत असताना 1 झाल्यानंतर 2 विचार करायचा आहे. आपण या ठिकाणी 2 3 4 5 6 7 8 या क्रमाने जाणार आहोत.
या क्रमाने जात असताना दोन ने भाग जाईल का? आपल्याला दोनचा मंत्र माहितीये, दोनची कसोटी माहितीये की संख्येच्या एकक स्थानी जर 0, 2, 4, 6, 8 असतील तर त्या संख्येला दोन ने पूर्ण भाग जातो. त्याचा अर्थ दोन ने या संख्येला पूर्ण भाग जाईल. मग दोन ने भागल्यावर भागाकार किती येईल? तर 2 8 16 आणि म्हणून तो 8 या ठिकाणी लिहिला. एकाच वेळेला दोन अवयव आपल्याला मिळतात. दोन ने भाग जाणार आहे, यस जाणार आहे, तर मग भागाकार किती येईल? तो इकडून मांडत चालायचा. आता या 16 या संख्येला 3 ने भाग जाणार आहे का? तर नाही जाणार, कारण कसोटी सांगते अंकांची बेरीज 6 आणि 1 7 येते, 7 हे 3 पाड्यामध्ये नाही येत. याचा अर्थ 3 ने भागाकार जाणार नाही. 4 ने जाणार आहे का? हो जाणार आहे, कारण 16 ही संख्या 4 पाड्यामध्ये आहे. 4 ने याला जर भागलं तर भागाकार येणार आहे 4 चौक 16. परत 4 लिहिण्याची आवश्यकता नाही, कारण एकदा 4 लिहिले 4 चौक 16 झाल्यानंतर परत 4 लिहिण्याची गरज नाही. म्हणजे याचा अर्थ 4 आल्यानंतर या ठिकाणी आपण थांबायचे. त्याचा अर्थ 16 पूर्ण अवयव हे 5 अवयव आहेत. 1, 2, 4, 8, 16 यापेक्षा वेगळ्या संख्येने अवयव निघू शकत नाही, कारण 5 ने भाग जाणार नाही. 5 3 15 होतात. 6 पाड्यात 16 नाही, 7 पाड्यात 16 नाही, 8 पाड्यात 16 आहे, पण 8 ऑलरेडी इथं आलेले आहेत. याचा अर्थ या ठिकाणी गणित संपलेलं. गणित संपलं हे कुठं समजतं? अवयव पाडत असताना गणित संपलंय हे कसं समजायचं? तर या संख्येच्या ज्यावेळेस अर्धी संख्या येते, आपण भागाकार करत करत गेल्यानंतर या दिलेल्या संख्येची ज्यावेळेस अर्धी संख्या येते त्यावेळेस समजायचं गणित त्या ठिकाणी संपलेलं आहे. म्हणजे 16 या संख्येचे अवयव कशा पद्धतीने आपण काढले? तर 1 नंबरला 1 आणि 30 संख्या असते, 2 भाग जातो का, 3 भाग जातो का, याचा कसोट्यांचा वापर करून आपल्याला हे उदाहरण सोडवावं लागतंय. अजूनही आपण यामध्ये अजून एक असा प्रश्न विचारला जातो की दिलेली संख्या ही गुणाकार रूपात किती प्रकारे लिहिली जाते. तर गुणाकार रूपाचा जर विचार केला, समजा 20 ही संख्या आहे आणि 20 ही संख्या तिच्या गुणाकार रूपात अवयवाच्या रूपात किती प्रकारे लिहिता येईल? तर पहिला, तर आपण अवयव पाडत असताना तुम्हाला सांगितलं की 1 हा सर्वात लहान अवयव आहे आणि 20 हा सर्वात मोठा अवयव. म्हणजे 1 आणि 20 यांचा गुणाकार जर केला तर तो 20 येतो. दिलेल्या संख्येला 2 ने पूर्ण भाग जातो का? यस जातो, कारण या संख्येच्या एकक स्थानी 0 आहे आणि म्हणून 2 ने जर गुणलं, 2 ने याला जर आपण भागलं तर 2 10 20 आणि म्हणून 10 2 20 असा एक गुणाकार रूपात तिचं मांडता येईल. 3 ने जाणार आहे का? तर 3 ने 20 ला पूर्ण भाग जाणार नाही, कारण अंकांची बेरीज 2 येते, 2 हे काही 3 पाड्यात नाही आणि म्हणून 3 ने जाणार नाही. 4 ने जाणार आहे का? हो जाणार आहे 4 ने, कारण 4 पाड्यामध्ये 20 आहे. 4 25 4 25 20. 5 ने जाणार आहे का? हो जाणार आहे. 5 24 पण एकदा 4 25 झालं मग 5 24 लिहिण्याची आवश्यकता नाही, कारण दोन्ही संख्या गुण्य आणि गुणक यांच्या संख्येच्या अंक जर याच्यात बदल झाला तर गुणाकारात काही फरक पडत नाही म्हणून परत लिहायचे. 6 ने जाणार नाही सावित्री काटरा, 7 ने जाणार नाही सात्रिक 21, 8 ने जाणार नाही, 9 ने जाणार नाही, 10 ने जाणार आहे, पण 10 ने इथं ऑलरेडी आलेलं आहे 10 20. याचा अर्थ 20 पेक्षा अर्धी संख्या 10 झाल्यानंतर, मी आधी सांगितलं अर्धी संख्या झाली की त्या ठिकाणी आपण थांबायचंय. 11 12 13 14 विचार करायचा नाही, कारण दिलेल्या संख्येच्या अर्धी संख्या आल्यानंतर त्याच्यापेक्षा वेगळे अवयव किंवा वेगळे असणारे विभाजक त्या ठिकाणी निघत नाही आणि म्हणून 20 पेक्षा अर्धे 10 आल्यानंतर आपण त्या ठिकाणी गणित थांबवायचं असतं आणि म्हणून 20 या संख्येचे अवयव आपल्याला 3 प्रकारे म्हणजे 3 गुणाकार रूपामध्ये लिहिता येतात. संख्येच्या अवयवामध्ये आपण हे पाहिलेले. अजून एका उदाहरणाला फक्त टच करणार की विभाज्य एखाद्या संख्येचे विभाजक आता आपण पाहिले, विभाजक म्हणजेच अवयव, पण विभाज्य कसे असतात? विभाज्य म्हणजे 30 संख्या पाण्याच्या रूपाने लिहिलेली असते. उदाहरणार्थ विभाज्य जर पाहिजे असेल आपल्याला तर 5 विभाज्य काय आहे? 5 विभाज्य काय आहे? 5 विभाज्य 5 1 5 5 2 10 5 3 15 5 4 20 5 5 25 अनंत विभाज्य. विभाजक हे ठराविक आहे परंतु विभाज्य हे अनंत आहे.
कितीही लांब जाऊ शकतं. पाच दहा पन्नास झाल्यावर 55 येईल, 60 येईल, 65 येईल, 70 येईल, 75 येईल. म्हणजे विभाज्य जे आहेत ते अनेक असतात आणि अवयव किंवा विभाजक जे आहेत ते मात्र ठराविक असतात. ते कोणत्याही संख्येचे विभाजक हे निश्चित आहेत, परंतु विभाज्य हे अनंत आहे, ते कितीही वाढत चालणार आहे. त्या ठिकाणी उदाहरण देताना दोन संख्या दिल्या जातात आणि दोन्ही संख्यांचे तिसरे विभाजक कोणते आहेत किंवा तिसऱ्या विभाजकांची बेरीज किती आहे अशा प्रकारे विचारलं. उदाहरणार्थ आता 7 विभाजक किती आहे, तर 7 × 7 = 7, 7 × 14 = 14, 7 × 21 = 28, 7 × 5 = 35 अशा प्रकारे यांचे विभाज्य आपल्याला कळतात. दिलेल्या उदाहरणामध्ये दोन संख्या दिल्या जातात आणि दोन संख्या दिल्यानंतर पाचवे विभाज्य 5 व 7 पाचव्या विभाज्याची बेरीज किती येते. 5 व 7 पाचव्या विभाज्याची, याचा पाचवा विभाज्य येईल 1, 2, 3, 4, 5 आणि या 7 पाचवा विभाज्य येईल 35 आणि मग 25 आणि 35 यांची आपल्याला जर बेरीज विचारली तर बेरीज येईल 5 × 5 = 10, 1 × 6 = 7. याच्याही पुढे जाऊन पाचव्या विभाज्यांची आलेल्या बेरजेचे अवयव किती येतील असाही प्रश्न विचारतात. मग 60 परत अवयव पाडावे लागतात आणि मग 60 अवयव पाडल्यानंतर आपल्याला त्याचे किती अवयव येतील हेही समजणार आहे. अनेक प्रकारच्या प्रश्नांचा सराव तुमचा या ठिकाणी चालू आहे. जवळजवळ 2 महिन्यापासून तुमचे तास चाललेले आहेत. एकाच तासामध्ये एवढ्या मोठ्या घटकाला आपल्याला न्याय देता येत नाहीये, परंतु आपण फक्त नियमांची उजळणी म्हणून सकाळी सकाळी 7 ते 8 या वेळेमध्ये उजळणी म्हणून या घटकाकडे आपण पाहिलेला आहे. विभाज्याच्या बाबतीमध्ये सर्वात लहान विभाज्य कोणता, सर्वात मोठा विभाज्य कोणता, कधी कधी असं विचारलं जातं की तिसरा विभाजक कोणता येईल. उदाहरणार्थ तुम्हाला विचारलं 15 तिसरा विभाजक कोणता येईल, तिसरा, चौथा, सातवा, अशा प्रकारे प्रश्न त्या ठिकाणी विचारले जातात. तर तिसरा विभाजक कोणता येईल दिलेल्या संख्येचा, दिलेल्या संख्येचा तिसरा विभाजक कोणता. आपल्याला तिसरा विभाजक विचारलेला आहे. पहिला विभाजक येणार आहे 1, 15. आता 2 भाग जाणार नाही कारण ही समसंख्या नाही. 3 पाड्यात आहे 3 × 5 = 15. इकडे 5 लिहायचे, 5 जाणार आहे पण 5 ऑलरेडी आलेला आहे. 6 जात नाही, 6 पाड्यात नाही, 7 पाड्यात नाही, 8 पाड्यात नाही, 15 निम्मी संख्या झालेली आहे. याचा अर्थ एवढेच विभाजक आहे. आणि मग अशा वेळेस आपल्याला विचारलं जातं की 15 दिलेल्या संख्येचा तिसरा विभाजक कोणता आहे. पहिला, दुसरा आणि तिसरा, म्हणून दिलेल्या संख्येचा तिसरा विभाजक 5 आहे. अशा पद्धतीने आपल्याला अनेक उदाहरणं यामध्ये दिली जातात. या ठिकाणी आपली वेळ आता संपलेली आहे. सर्वांना धन्यवाद. धन्यवाद सर. आज आदरणीय श्री विठ्ठल उर्मुडे सरांनी आपल्याला पदावली व अक्षरांचा वापर, संख्यांचे विभाजक, अवयव, विभाजकतेच्या कसोट्या याबाबत अतिशय सुंदर असं मार्गदर्शन केलेलं आहे. पा तर सरांचे जिल्हा परिषद अहमदनगरच्या वतीने मी खूप धन्यवाद व्यक्त करते. त्याचप्रमाणे आदरणीय श्री रवी भापकर सर, डॉक्टर पवार बाबासाहेब सर यांचेही धन्यवाद व्यक्त करते. थांबवत आपण इथे. धन्यवाद सर्वांना.